असतो आणि राजकीय नातीही त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्याच्या विचारांवर विचारांवर फक्त स्वार्थासाठी शरद पवारांकडे होते, बाकी काहीच नव्हतं त्यांचा. असा एक निर्णय सांगावा ना अजित पवारांना की जो निर्णय महाराष्ट्रात अजरामर होईल, आणि मी शरद पवारांचे 100 निर्णय सांगतो जे महाराष्ट्रात अजरामर आहेत. थोडं बाजूला साहेब, खाली सर्वात मोठी चूक होती आणि त्यांना उपमुख्यमंत्रीकडनं तर सर्वात मोठी, अजूनही मोठी चूक होती. चला मी करतो थांबा. आवड साहेब, पहिली प्रतिक्रिया निकाल आलेला आहे, तुम्ही देखील निकाल पाहिलेला आहे. पहिली प्रतिक्रिया पहिले मराठीत जाऊ. पहिली प्रतिक्रिया सर असं आहे की हा निर्णय अपेक्षित होता, हा निर्णय अनपेक्षित असं काहीच नाही. निवडणूक आयोग हे करणार, ज्या दिवशी निवडणूक आयोगाने आमची राष्ट्रीय मान्यता काढली त्याच दिवशी प्यादी हलायला सुरुवात झाली होती. अजितदादा हा कट 2019 रचत होते हे कळत नव्हतं असं नाही, माझ्यासारख्या माणसाला कळत होतं. ज्या पद्धतीने लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून ते कॉम्प्रोमाइज करत होते, अहो 1 तारखेला ते लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून या सरकारवर टीका करतात, 30 बैठक दाखवतात, म्हणजे खोटं करायचं तर किती करायचं? निवडणूक आयोगाला एवढं कळत नाही, आम्ही एवढे पुरावे दिले. 1 तारखेला त्यांची पत्रकार परिषद झाली आहे, त्याने त्याच्यात त्याने नेलं हे भ्रष्ट सरकार आहे. 3 तारखेला ते पत्रकार परिषद घेतली, त्याच्यात सांगितलं आमचे नेते तर शरद पवारच आहेत. आणि 30 तारखेची बैठक दाखवता आणि त्याच्यात अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही घोषित करतोय असं जाहीर करतात. शिवसेनेच्या बाबतीत जसं लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेतली तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील असं काय असं आहे, त्याने काय विचारात घेतलं माहीत नाही, पण कायदेशीर माणुसकीच्या दृष्टीने मानवी विचारांच्या दृष्टीने हा पक्ष जन्माला कोणी घातला? शरद पवारांनी. हा पक्ष मोठा कोणी केला? शरद पवारांनी. हा अख्ख्या देशभर हा पक्ष कोणी पसरवला? शरद पवारांनी. तुमचा काय अधिकार हो या पक्षावरती? तुम्हाला उपमुख्यमंत्री कोणी केलं? शरद पवारांनी. तटकरांना इरिगेशन मिनिस्टर आधी राज्यमंत्री कोणी केलं? शरद पवारांनी. तुम्हाला फायनान्स मिनिस्टर कोणी केलं? शरद पवारांनी. टेक्निकल अँड हायर एज्युकेशन मिनिस्टर केलं दिलीप वळसे पाटलांना कोणी केलं? गृहमंत्री कोणी केलं? शरद पवारांनी. हसन मुश्रीफांना हे सगळं कोणी दिलं? शरद पवारांनी. लाज नाही वाटत तुम्हाला? आज मरणासन्न यातना होत असतील त्यांच्या त्या माणसाच्या हृदयामध्ये. तो फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे, तो राग झाला तरी उडेल आणि स्वतःचं विश्व निर्माण करेल. आम्हाला माहिती आहे त्यांची ताकद काय आहे. वाईट एवढंच वाटतं की या जवळच्या माणसांनी त्यांची ताकद ओळखली नाही आणि त्या माणसाला अधू करण्याचा प्रयत्न केला. नाही होणार आहे सर. निवडणूक आयोगामध्ये 100,000 प्रतिज्ञापत्र सादर केली गेली होती, युक्तिवाद देखील दोन्ही गटाकडून झाले होते. असं असताना असं मॅनेजच आहे सगळं, तर कुस्ती नुरा कुस्ती आहे, सगळं वळणच फिरतं, नुरा कुस्ती आहे, त्याच्यात काय मोठं आहे? महाराष्ट्राच्या जनतेला समजत नाही का? आमची कायदेशीर भक्कम आहे ही बाजू हे आम्ही मान्यच करतो की आमची एकदम मजबूत बाजू होती आणि आहे. निवडणूक आयोग समोर कोणाचं चालतं? हा निर्णय अपेक्षितच होता, फक्त वाईट याचं वाटतं की जे बाळ त्यांनी जन्माला घातलं, जे बाळ संस्कार केलं, जे बाळ महाराष्ट्रभर पोचवलं, त्याचा विस्तार केला, त्या झाडाच्या फळांचा फायदा ज्यांनी घेतला त्यांनीच शरद पवारांची राजकीय दृष्ट्या गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मला वाईट याचं वाटतं की त्यांचे हात थरथरले कसे नाही. तुमची आगामी रणनीती काय असणार आहे? अरे आमचं काही रणनीती नाही, आमचा चेहरा शरद पवार, आमचं चिन्ह शरद पवार, आमचा पक्ष शरद पवार. ज्या शरद पवारांच्या जीवावरती हे सगळे मोठे झाले ते तर आमच्या बरोबर आहेत ना. या सगळ्यांचा बाप जो होता तो आजही आमच्या जवळ आहे ना, आणि आमच्या सारखी छोटे कार्यकर्ते आजही त्यांच्या बरोबरच असतील. मला मी शरद पवार साहेबांशी बोललेलो नाही, मी फक्त दिल्लीला माझ्या कामासाठी होतं. तेवढ्याच हा दुर्दैवी म्हणजे जे काय निकाल आला तो आत्ता मला समजला आणि मी साहेबांच्या घरी आत्ता जातोय, अजून गेलेलोही नाही आहे. तुमचं काय बोलणं झालं साहेबांशी फोनवर? हा निर्णय अपेक्षित होता हो, असं काय अनपेक्षित काही घडतंय असं नाही आहे. त्यांनी एक प्रकारे जे शिंदे गटाच्या वेळेस जे फॉर्म्युला वापरला तसाच फॉर्म्युला वापरल्यासारखं दिसतंय. असं आहे की काल सरन्यायाधीशांनी चंदीगडच्या निवडणुकीबाबत काय सांगितलं की या देशामध्ये लोकशाहीची हत्या होते आहे, ह्याच्यापेक्षा मोठं विधान अजून काय करावं त्यांनी?
इथे लोकशाहीच राहिलेली नाहीये. सर आपल्याकडून काही नावं दिली जाऊ जाणार आहेत का निवडणूक आयोगामध्ये? मी तुम्हाला काय सांगितलं, आमचा पक्ष शरद पवार, अजून वेगळं काय सांगू? अहो शरद पवारांच्या पोटी हे जन्माला आले नसते, पोटी म्हणजे राजकीय, ते यांचं काय झालं असतं, कोणी विचारलं असतं यांना? सर इलेक्शन सिंबल पे जो केस चल रहा था वो अजित पवार फैक्शन के फेवर में गया है, कैसे देखते हैं आप? वो जाने वाला ही था, उसमें कोई नई बात थोड़ी है. ये तो हमको जिस दिन हमारी नेशनल रिकग्निशन उन्होंने निकाली तभी हमें पता चला था कि ये सब हो रहा है. और अजित पवार को पार्टी में लेके उसको उप मुख्यमंत्री बनाना, ये सबसे बड़ी गलती थी हमारी. क्योंकि कहा जाता है घर का बेदी लंका ढाए, उसने लंका डुबा दी. आगे का क्या? मैं कल बोला कि उन्होंने भाषण में बोला कि शरद पवार के आखिरी चुनाव कब होगा मालूम नहीं, तो मैंने बोला कि वो मौत की राह देख रहे हैं. तभी वो थोड़े से गड़बड़ा गए और मेरे ऊपर बहुत जनों ने वार किया. आज उन्होंने गला दबा दिया शरद पवार का पॉलिटिकली.